कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, तेच परमेश्वरी कविता आहे. म्हणजे पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचले पाहिजे, उगत चेहरे वाचत बसू नये. माझ्या घरच्याला वाटलं पोरग हुशार आहे, रस्ताच बदलला. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी. हे पूर्ण होतच नाही तू नाही नारायण दादा. कुणाचीच पूर्ण होत नाही म्हणून कवी होतात लोक. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवाया जिंदगानीची उघडली फाटके पाणी. जवाया जिंदगानीचे उघडली फाटके पाणी. मनाला मारला रफू रफू तिच्या एका इशाऱ्याने. तुझ्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुलली सतू तुले चोरून पाहिनी. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. कुणी कोणाला दगा दिलेला नाही, सगळं सेटलमेंट झालेलं आहे. नाही तुम्हाला वाटत लय पोरग दुःखी आहे. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. नको डोळ्यात पाहुग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जा तशीच जाताना. जशी आलीस येताना फारच हसतायत बरं का हे. काय आठवलं असेल काय आठवत सांगता येत नाही. जशी आलीस येताना जा तशीच जाताना. जशी आलीस येताना जा तशीच जाताना. कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. तरी तुम्हाला कळलेलं नाही की या कवितेत या कडव्या कवीला काय म्हणायचं आहे. ज्याच्या ज्याच्या आयुष्यात अमृताचे क्षण आलेले आहेत. जशी आलीस येताना जा तशीच जाताना. आता लक्ष ठेवा. जशी आलीस येताना जा तशीच जाताना. कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले. कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. मले जीवलावला जितका 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 जितका. मले जीवलावला जितका तू हा नवऱ्याला. हसायची गोष्ट नाही. किती सात्विक भावना आहे बाबा कवीजी. अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या इतका निरागस कवी तुम्हाला भेटणार नाही. मले जीवलावला जितका तू हा नवऱ्याला. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका
मिठी दुसऱ्याच छातीला आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायचे माझ्या सांगे न रातीला सांगना 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 चमत्कार घडेल का ते तुमच्या डोक्यात फिरत राहणार आहे कविता लहानपासून मात्र प्रत्येकाच्या काळासाठी हे आहेच कधीतरी आयुष्यात प्रत्येकाच्या हे आलेलंच आहे त्याच्या आयुष्यात आलेलं नाही त्यानं घरी जाऊन एका शिंगला पाणी घ्या आणि त्याच्यात जीव द्या कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हे आहेत मला कधी फोन करतात रात्री 12-12:30 वाजता पुरो 1:30 रात्री मला विचारतात सर काय करताव तर म्हटलं रात्रीचा धीर वाढला झोपेल नाही नाही एखादं कळव या कवितेचं होऊन जाणार म्हटलं तुला लाज बीज काय सांगना 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 चमत्कार घडेल का सांगना 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 चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाही नवी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी गरज पडणार काठीची शेवट काठी काठीची कारण आपल्याला असं वाटतं म्हातारपणात वगैरे कोणाला काही कळत नाही पण उतार वयात जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा उतार वयात जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं तेव्हा तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं हे प्रेम कोणतं आहे ज्या कबीरांनी सांगितलं पोथी पडपड मूळ भया पंडित भयानक होय ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय ते प्रेम आणि हे प्रेम वेगवेगळं आहे नाही तर आजचं प्रेम जानू सोनू पिलू मोनू कुत्र्याचे नाव ऐकू हे 13 फेब्रुवारीला तिचा त्याला मेसेज आला तिचा त्याला कॉल आला आणि सौरभ माझं आता लग्न ठरलंय मला विसरून जा अरे तो म्हटला मी विसरून जातो पण माझं नाव सौरभ नाही माझं नाव आहे राहुल माझं नाव सौरभ नाही माझं नाव आहे राहुल बरोबर म्हणे मग तूही विसरून जाय राहुललाही सांगून दे हा वेगळा विषय आहे कारण काय की ज्या प्रेमाबद्दल खरं तर त्या हिर रांझ्याचं प्रेम साहेब खरं होतं का मला माहित नाही त्या शहाजान मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला आणि कामगारांचे हात कापले त्यावेळी त्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही त्या लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो मी बघितलेलं खरं प्रेम ज्या वेळेस 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस आणि जीवाची लाईलाई करणारं ते ऊन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो त्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजान पेक्षा श्रेष्ठ वाटतो खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो गरज पडणार काठीची काठी काठीची गरज पडणार काठीची लागता चाहूल साठीची उजळणी करेल आयुष्य तुझ्याही वाटाघाटीची बिचाऱ्या वेदनेलाही सदा वेरुंद भासलो मी बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती न रडण्याची उभा हा जन्म हा असलो मी तिथे पिक येईल श्रुंचे तिथे पिक येईल श्रुंचे तिथे पिक येईल श्रुंचे जिथे तू
बदला पेरी नमी जरी भुलली सतू फुले चोरू न पाहिन मी तुझ्या गावावरून वा जवा जवा जाईन मी जरी भुलली सतू तुले चोरू न पाहिन मी तुले चोरू न पाहिन मी तुले चोरू न पाहिन मी धन्यवाद.